शिवसेना पक्षप्रदोत भरत शेठ गोगावले आपल्यासोबत आहेत. सुभाष देसाई यांचा मुलगा आता तुमच्या गटामध्ये येतोय, शिवसेनेत प्रवेश करतोय, काय नेमक्या भावना आहेत? भूषण देसाई यांच्यामुळं काय फरक पडू शकतो? आम्हालाही आत्ताच बातमी कळली की आम्ही आता मी सभागृहामध्येच आहे सकाळपासून, आता बाहेर आल्या ही बातमी कळली. आता जे काही येतील त्यांचं स्वागत तर करणं आमचं गरजे क्रमप्राप्त आहे, त्यामुळे आम्ही स्वागत करू. आणि ठीक आहे, असे अजून बरेचसे लोक लाईनीमध्ये आहेत आणि आम्ही नेहमी सांगत असतो की राजकारणात आणि खेळामध्ये कधी काही घडू शकतं. जे मी म्हणणारे पण त्याच्यामध्ये राजकारणात आणि खेळामध्ये कधी काय होईल सांगू शकत नाही. त्याप्रमाणे त्यांच्या मनामध्ये भूषणच्या काय आला असेल की हो चला ठीक आहे, आता चांगलं सरकार आहे, सरकार चालवणारी मंडळी चांगली आहेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे आहेत, राग लोभ काय मनामध्ये ठेवत नाही आहेत. आणि त्याच्यामुळे कदाचित त्यांना वाटलं असेल की चला ठीक आहे, आपण पण ह्या याच्यामध्ये प्युअर बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या गटामध्ये येऊया म्हणून. ओके, आता थोड्यापूर्वी वैभव नाईक यांनी मात्र त्यांच्यावर टीका केली की 7-8 वर्षांमध्ये त्यांचा MIDC कामातला हस्तक्षेप वाढत होता आणि अशी लोकं जी आहेत काहीतरी चुकीचं करत असल्यामुळेच तिकडे जात आहेत आणि त्यामुळंच सत्तास्थानी सत्तेच्या सत्ता पक्षात राहणं त्यांना परवडतं आणि त्या ठिकाणी राहत आहेत ते जाऊ देत. ठीक आहे, आता कालपर्यंत त्यांच्याकडं होतं तेव्हापर्यंत काय त्यांना बोलता आलं नाही. 7-8 वर्ष का आता आमच्याकडे झाली काय त्याला येऊन, आता येतोय तो आमच्याकडं. त्याच्यामुळे ते जे काय बोलले वैभव नाईक किंवा काय ते आम्ही काय एवढे गांभीर्याने घेत नाही आहे, कारण आता त्यांच्याकडनं कोणी आला का त्याच्यावरती टीका टिप्पणी करायची, त्यांच्याकडे आहे तोपर्यंत चांगलं आहे. ओके, परंतु यामुळे घराघरात फूट पडलेली दिसून येते. गजानन कीर्तिकरांच्या घराण्यात फूट पडली, आता सुभाष देसाई यांच्या घराण्यात फूट पडली, शिवसेना अशी दुबंगल्या गेल्यामुळे आता घराघरात ती फूट पडते ना. आम्ही जे काय लोक त्यांना वाटतंय की बाबा शिंदे साहेब काम करणारी व्यक्तिमत्व आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारी व्यक्तिमत्व आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्रातला जो काय ओघ चालू आहे तो आज तसं पाहायला गेलं तर मुख्यमंत्र्यांबरोबरच आहे. आपण पाहत आहे की दिग्गज मंडळी येऊ घातलेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही असं नाही सांगत की घरात आता ते जर येताना सगळंच घरदारच आलं तरी पण आम्ही तयार आहोत, आम्ही असं काय कोणाला नाकारत नाही. सुभाष देसाई येत नसेल तर त्यांचा मुलगा कीर्तिकरांचा मुलगा येत नसेल तर गजानन कीर्तिकर आहेत, म्हणजे जो कोण घरातला येईल ते आपल्यासोबत चालू शकतो. आता आम्हाला सगळं वाढवायचं आहे बोलल्यानंतर तर मग आम्हाला ते गोळाबेरीज करावीच लागणार ना. आणि त्यानंतर गजाभाऊ आज खासदार आहेत, सिटिंग खासदार आहेत, असं नाही वलय आहे त्यांना आणि अत्यंत सोबर मनुष्य आहे, पक्ष संघटनेसाठी एकदम चांगला मनुष्य आहे हे तुम्हाला सांगू शकतो. देसाई पण येतील मग मुलग्यानंतर. आता जर खरं पुत्रप्रेम असेल तर त्याने यायला पाहिजे असं मला वाटतंय. काय मीडिया जर्नलिस्ट रवी कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. भंडाऱ्याची उधळण म्हणजे